सरपंच माननीय राजाराम तात्या गायकवाड यांच्या 61 सोहळ्यानिमित्त अनेक मान्यवरांची उपस्थिती. पाहू आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत. बेळखेगावचे प्रथम लोकनियुक्त माजी सरपंच व विकास सोसायटीचे माजी चेअरमन माननीय राजाराम तात्या गायकवाड यांचा 61 सोहळा संपन्न झाला. यावेळी अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून राजाराम तात्या यांना शुभेच्छा देण्यात आल्या. भारतीय सैन्य दलामध्ये राहून अविरत देश सेवा केली व निवृत्तीनंतर समाजकारण व राजकारण यांच्या माध्यमातून बेळखेगावच्या विकास कामामध्ये माननीय राजाराम तात्या यांचे फार मोठे योगदान लाभले आहे. यांच्या 61 वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून माननीय राजाराम तात्या यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे माननीय राजाराम तात्या यांच्या 90 वर्षांच्या मातोश्री श्रीमती जनाबाई गायकवाड व सर्व कुटुंबीय यांच्या समवेत केक कापून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त माजी सरपंच श्री राजाराम तात्या गायकवाड यांना शुभेच्छा देण्यासाठी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, मिरजचे माजी नगरसेवक सुरेश भाऊ आवटी, फळ मार्केट कमिटीचे दीपक दादा शिंदे, शिवगंगाचे उद्योगपती निलेश इंगवले, राष्ट्रवादीचे भास्कर आप्पा शिंदे, संताजी गायकवाड, शिपूरचे सरपंच संजय देसाई, संतोषवाडीचे माजी सरपंच हनुमंतराव गायकवाड, खटावचे माजी सरपंच परसप्पा पाटील, बेळंकीच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच सारिका शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व विकास सोसायटी सदस्य माननीय राजाराम तात्या यांच्यावर प्रेम करणारा त्यांचा मित्र परिवार असा समुदाय यावेळी उपस्थित होता. पाहूया यावेळी बोलताना पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे म्हणाले. आपले सर्वांचे नेते बेळंकीचे सरपंच प्रथम नागरिक त्यांची 61 साजरी होते. इथं जिथं 61 मुलाच्या वाढदिवसानिमित्त 61 वाढदिवसा तिथं तर आई उपलब्ध राहते तेव्हा स्वर्ग इथं उतरतो असं म्हटलं जातं. आणि तो आज स्वर्ग इथं उतरलेला आहे म्हणजे पांडुरंगाच्या कृपेनं आज आई 90 वर्षाची आहे तरी आज पोराला आशीर्वाद देण्यासाठी इथं आलेली आहे. हे हा एक मोठा सोहळा झाला. बाकी नातेवाईक येतात, सगळे येतात, मुलं येतात, मुली येतात, सगळे येतात, पण आई असणं ह्या वयात आई बरोबर असणं हा एक मोठा सोहळा इथं संपन्न होतो. आणि ह्या सोहळ्याला याचा आनंद लुटायला मलाही माझ्या भाग्यात आलं. आईचं दर्शन झालं. माळकरी संप्रदायामध्ये हे वाढलेलं कुटुंब आहे आणि माळकरी संप्रदायामध्ये हे कुटुंब वाढल्यामुळं त्यामुळे सिस्टममध्ये राहणं आणि ह्या मातेनं तिन्ही भावांना नातू असतील, सुना असतील आणि आपल्या नाती असतील, ह्या एका नात जावे असतील, त्यांना सगळ्यांना एका वळणामध्ये घेऊन एक कुटुंब ठेवून सगळं काम करायला चालू केलेलं आहे. हा एक मोठा अभिमानाची गोष्ट आहे. आज आमचे सरपंच गायकवाड साहेब यांचं 61 साजरी करत असताना निश्चित मला काल निरोप आला की आपण या, म्हणलं मी निश्चितच येणार आहे. त्यामुळं वेळात वेळ काढून मलाही इथं यायला मिळालं की माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं, जिल्ह्याच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीनं मी त्यांना ढेर साऱ्या शुभेच्छा देतो आणि पुढं आयुष्य सुख समाधान आरोग्यमय जीवन जावं एवढीच पांडुरंगाच्यांनी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.